नमस्कार मैत्रिणीनो, कसे आहात सर्व? तर आज आपण पाहणार आहोत ॲव्होकाडोची चटणी. आणि सुरुवातीला मी इथे एक ॲव्होकाडो घेतलेला आहे, याची आपण आता सालं काढून घेणार आहोत. खूप छान लागते याची चटणी. तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, चपातीबरोबर वगैरे कशाबरोबरही खाऊ शकता. तर मी आता इथे सगळी सालं काढून घेतल्यानंतर ह्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे. याला आता आपल्याला छान व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. याच्या आतमध्ये जी बी आहे ती आपल्याला फेकून द्यायची आहे. चांगला पिकलेला असा मी हा आव्याकडं घेतलेला आहे. याला असं आता आपल्याला फॉर्कनी काटेरी चमच्याने छान व्यवस्थित मॅश करून घेतलेलं आहे मी. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवू शकता. आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ. त्यानंतर चाट मसाला घालते आहे मी इथे थोडा, अर्धा चमचा. लाल तिखट घातलं आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता बारीक कट करून. आणि कोथिंबीर घातलेली आहे. याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे, 2 ते 3 चमचे. अशी मस्त छान आंबट अशी छान चव येते, खूप छान लागते टेस्ट याची. चपातीबरोबर वगैरे तुम्ही जेवताना तोंडी लावू शकता, खूप छान लागते. तर कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की कळवा. लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. थँक्यू.